सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर। माननीय अध्यक्ष महोदय, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक अतिशय लोकाभिमुख दिशादर्शक असा अर्थसंकल्प देण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय देवेंद्रजींचं आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा यांचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना, महिलांना आणि युवकांना समर्पित अशा पद्धतीचा अर्थसंकल्प जाणवतोय। 30 जून 2022 ला या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आणि तेव्हापासून या महाराष्ट्रानं नव्यानं काट टाकलेली आपण पाहतोय। 2014 ते 2019 या कालावधीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीचे जनताभिमुख जे निर्णय घेतले त्या निर्णयांना काहीसा ब्रेक 2019 नंतर बसला होता। हा ब्रेक आता निघालेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक धडाकेबाज आणि त्याचबरोबरनं संयमित असं नेतृत्व आहे। या नेतृत्वाची आता घोडदौड चालू झालेली पाहायला मिळते। गेल्या 2 वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले गेलेत आणि आत्ताच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आजवर सुरू झालेल्या या लोकोपयोगी निर्णयाच्या वरती एका अर्थानं कळस चढतोय। मी याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक सदस्य बोललेत, या वारकऱ्यांच्या केलेल्या सोयीसुविधांबाबत मी सरकारचं अभिनंदन करेन, पण विशेषत्वानं महिलांच्या बाबतीमध्ये या सरकारनं एकावर एक अशा पद्धतीचे निर्णय घेतले की जे आपल्या सर्व देशासाठी दिशादर्शक आहेत। मग लाडकी बहीण योजना असू द्या, अन्नपूर्णा योजना असेल, लखपती दीदी बनवण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या निर्णयामध्ये सरकार देत असलेले 25 लाख लखपती दीदींची साथ असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून सरकार एक दिशादर्शक असं पाऊल टाकत आहे। मग स्टार्टअप साठीची योजना असू द्या किंवा उच्च शिक्षणाच्या साठी फी माफ करणं असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून सरकारनं आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी किती जागरूक होते दाखवलंय आणि राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिकजी यांची निवड करून राज्य हे आपलं नेतृत्व देखील महिलांच्या हातामध्ये देऊ शकतं, देत आहे, हा संदेश सुद्धा या निमित्ताने दिलाय। मी माननीय या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रकल्प गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये साकार होत आहेत आणि याच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक भागाला एक अतिशय आश्वासक अशा पद्धतीचा विकास होताना दिसतोय। सर्व समाज घटकांना सामावून घेणारा हा विकास आहे। अटल सेतू जो पनवेल तालुक्याला जोडला गेला मुंबईपासून, यांनी पनवेल तालुक्याचं, उरण तालुक्याचं किंबहुना रायगड जिल्ह्याचं चित्र विकासाचं या दृष्टिकोनातून बदललेलं हे आपल्याला पाहायला मिळतंय। विमानतळ हे पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे एकीकडे अटल सेतूनी जोडला गेलेला भाग आहे, विमानतळ होतोय, प्रचंड प्रमाणामध्ये या विभागामधला विकास हा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा वेळेला अध्यक्ष महोदय, मला लक्ष वेधायचं आहे की या प्रचंड विकासाच्या बरोबर तिथल्या परिसरामध्ये विकासाच्याही मागण्या आहेत, लोकसंख्येच्या मागण्या आहेत, याच्याकडेही लक्ष गेलं पाहिजे। नैना प्राधिकरणाची स्थापना केली गेली की ज्याच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास व्हावा। या नैना परिसरामधल्या काही शेतकऱ्यांच्या अद्यापही समस्या आहेत, अडचणी आहेत, या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। योग्य पद्धतीनं जे संसाधनं आहेत या संसाधनांचं नियोजन करणं आणि घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी कणखर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, पनवेलचा एसटी स्टँड गेली अनेक वर्ष बीओटी बेसिसवरती बनतोय, यांना त्या कारणानं वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आल्या आणि बीओटीचा कॉन्ट्रॅक्टर अजूनही काम चालू करत नाही। जर योग्य वेळेमध्ये हे कॉन्ट्रॅक्टर काम करत नसतील तर अशा पद्धतीनं दिलेलं काम रद्द करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। मला खात्री आहे शासन या दृष्टिकोनातून निर्णय घेईल। याच पद्धतीनं नैनाच्या परिसरामध्ये विकास होत असताना त्याचबरोबरीनं मेट्रोच्याही कामांना सुरुवात होण्याची आवश्यकता आहे। एक मेट्रो नवी मुंबईची सुरू झाली, त्याला प्रचंड उशीर झाला, आता पुढच्या मेट्रोना सुद्धा या ठिकाणी वेळेत काम करणं यासाठी सरकारनं ध्यान देण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधा जेव्हा आपण म्हणतो जसं रस्ते आहेत त्याचबरोबरीनं वीज,
पाणी या सुद्धा सुविधा आहेत. आरडीएसएसच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी 482 कोटीचा निधी हा मंजूर केला, मात्र त्या कामांना अद्यापही सुरुवात होत नाही आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणं, पनवेल सारख्या शहरामध्ये व्यापारी समाज हैराण झालेला आहे, वारंवार लाईट जाते त्या ठिकाणी, तिथल्या वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सुद्धा शासनानं वेगळेपणानं तातडीनं निधी देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा योजनेच्या दृष्टिकोनातून MJP टप्पा 3 काम सुरू झालंय, सप्टेंबर पर्यंत ते काम संपणं आवश्यक आहे, पण आज या ठिकाणी ते काम दिरंगाई होताना दिसते आणि त्याचबरोबर पावसाळा सुरू झालाय, आजही पाण्याचा प्रचंड तुटवडा खारघर असेल, कामोठा असेल आणि अन्य सर्व शहरांना, या ठिकाणी पनवेल, कळंबोली या शहरांना होतोय. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई यांच्या मालकीचं मोर्बे धरण आहे, या मोर्बे धरणातला पाणी पुरवठा हा फक्त नव्या मुंबईसाठी आहे अशी काहीशी नवी मुंबई महापालिकेची भूमिका आहे, पण या नवी मुंबई महापालिकेची एकट्याची मालकी या धरणावर असून चालणार नाही आहे. अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या नव्या मुंबईला याचा पाणी पुरवठा योग्य पद्धतीने झाला पाहिजे, ॲश्युअर्ड पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये कधीतरी पाणी एकदमच कमी करून टाक आणि या कामोठे, खारघर, पनवेल महापालिकावासियांना सावत्रपणाची वागणूक ही कुठं ना कुठंतरी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येते, याच्यावर शासनानं अंकुश आणण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या सर्व परिसरामध्ये जर लोकवस्ती वाढते तर त्यांना पाण्याची गरज आहे, या पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे, वेळेमध्ये नवीन धरणं झाली पाहिजेत, आहेत त्या धरणांचं पाणी योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे. या सर्व परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार हे अतिशय या ठिकाणी सकारात्मक दृष्टीनं पावलं टाकत आहे, पण घेतलेल्या निर्णयांची वेळेत अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करतो. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे महत्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात सुरू झाल्यामुळे एक प्रचंड असं विकासाचं एक या चक्र या सगळ्या नव्या मुंबई पनवेलच्या परिसरात सुरू झालंय, ते असं अखंडित चालू राहण्यासाठी या सरकारच्या अशा या ठिकाणी अर्थसंकल्पाची गरज होती, तो मांडल्याबद्दल मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय अजितदादा आणि संपूर्ण सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अध्यक्ष महोदय, आपण संधी दिली, आपला आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.